आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व तेलंगणाचे आमदार टी राजासिंग तसेच भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केले. या मोर्चात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा पुढे वाळीवेस चौक मधला मारुती कौंतम चौक मार्गे सभेच्या स्थळी मार्गस्थ झाला. मधला मारुती ते कौंतम चौक दरम्यान मधल्या वाटेत आल्यानंतर काही दुकानांवर मोर्चात सहभागी झालेल्या काही युवकांनी हुल्लडबाजी करत दगडफेक केल्याची घटना समोर आली, त्यामुळे गोंधळ उडाला होता. पोलीस प्रशासनाकडून ताबडतोब बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी मोर्चा सभास्थळी पुढे गेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे पाहावयास मिळाले. घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत मधला मारुती कौंतम चौक परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.